बाफना ज्वेलर्स, चोख सोनं, चांदी आणि हिऱ्याच्या हॉलमार्क प्रमाणित दागिन्यांचे सुवर्ण दालन. संपर्क 9422-49590. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इगतपुरी शहरात शुक्रवारी गँगवारचा भडका उडाल्याचं पाहायला मिळालंय. पूर्व वैमनस्यातून एकाचा या गँगवारमध्ये खून तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. इगतपुरी येथे दोन गटात तुफान राडा झाला आणि या संदर्भातील काही सीसीटीव्ही आता समोर आले आहे. या सीसीटीव्ही मध्ये आपण पाहू शकताय की या गँगवार मधील एक गटातील शेकडो लोक हे रस्त्याने हातात धारदार हत्यारे, लोखंडी रॉड, लाकडी दांडके घेऊन जाताना दिसत आहेत. या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आपण समजू शकतोय की किती तुफान ही हाणामारी झाली असावी. घटनेमुळे इगतपुरीचे नागरिक हे दहशतीखाली आले असून इगतपुरीच्या बाजारपेठेतील सर्व दुकाने ही बंद करण्यात आली आहेत. या घटनेनंतर इगतपुरी शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असून राड्यानंतर राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या या इगतपुरीत दाखल झाल्या आहेत. सध्या इगतपुरीत कडकडीत बंद असून घटनास्थळी पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, पोलीस उप अधीक्षक अर्जुन भोसले, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भेट देत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. त्याचबरोबर आता घटनेच्या सीसीटीव्हीच्या आधारावर देखील पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. इगतपुरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत दोन गटांमध्ये मारामारीची इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर तिथे पोलीस फोर्स पाठवण्यात आला होता. त्याच्यामध्ये जी प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे त्याच्यात जो एक गट आहे तो नांदगाव या गावी जाऊन काल काहीतरी त्यांची भांडणं झाली होती. त्या आधारावर आज पुन्हा त्या गटांमध्ये मारामारी झालेली होती इगतपुरी शहरामध्ये. त्यामध्ये इंजरी लोकं आहेत काही, एक दोघं ते सिरियसली इंजर्ड पण आहेत. याच्यामध्ये पोलीस जे आहे पोलिसांनी येऊन त्वरित कारवाई करून आता आरोपी जे आहेत ते ताब्यात घेण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे. इगतपुरीमध्ये सध्या शांतता आहे. आपल्या नॉर्मली कसं प्रायव्हेट घरांचे जे सी सी टी व्ही फुटेज असतील किंवा कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट्स आहेत तिथे काही सी सी टी व्ही फुटेज असतील तर ते कृपया इन्व्हेस्टिगेशनमध्ये आम्हाला मदत करावी. प्राथमिकदृष्ट्या असं दिसतं की या दोन्ही गटांमध्ये पूर्व वैमनस्य होतं, त्याच्यातूनच हा प्रकार झाल्याचं थोडं समोर येत आहे. याच्यामध्ये गटांवर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स पण पूर्वी घेण्यात आल्या होत्या, इंटरिम बॉन्ड्स पण त्यांच्याकडून घेण्यात आले होते आणि एका गटावर तर एमसीसीची कारवाई सध्या चालू होती. 9 न्यूज साठी प्रतिनिधी तब्रेज शेख, नाशिक.